ठाकरे गट 18 लोकसभा जागा लढण्याची शक्यता आहे, कारण ठाकरे गटाने राज्यातल्या 18 लोकसभा मतदारसंघामध्ये समन्वयक देखील नेमलेले आहेत. यामध्ये मुंबईतल्या 6 पैकी 4 जागांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गट मुंबईमध्ये 4 जागा लढणार असल्याचं निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुंबई लोकसभेच्या 2 जागा महाविकास आघाडीमधल्या कोणत्या पक्षाला मिळणार हे आता पाहावं लागणार आहे. ठाकरे गटाचं आपण पाहतो 18 जागांसाठी समन्वयक नेमले. जळगावसाठी सुनील छबुलाल पाटील, बुलढाण्यासाठी राहुल चव्हाण, रामटेकमध्ये प्रकाश वाघ यांची नेमणूक केली आहे. यवतमाळ वाशिम या मतदारसंघासाठी उद्धव कदम, हिंगोलीसाठी संजय कछवे, परभणीसाठी शिवाजी चोथे आणि संतोष सांबरे हे समन्वयक म्हणून नेमले गेलेले आहेत. तर जालना मतदारसंघासाठी राजू पाटील, संभाजीनगर मतदारसंघासाठी प्रदीप कुमार खोपडे, नाशिकसाठी सुरेश राणे यांची निवड करण्यात आली आहे. ठाण्यासाठी किशोर पोतदार आणि सुभाष मस्कर, तर मुंबई उत्तर पश्चिमसाठी विलास पोतनीस, मुंबई उत्तर पूर्व ईशान्य यासाठी दत्ता दळवी यांची देखील समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. मुंबई दक्षिण मध्यसाठी रवींद्र मिरलेकर, मुंबई दक्षिणसाठी सुधीर साळवी आणि सत्यवान उभे, आणि रायगडसाठी संजय कदम. मावळसाठी केसरीनाथ पाटील, धाराशिवसाठी स्वप्नील कुंजीर आणि कोल्हापूरमध्ये सुनील पाटलांची निवड केली आहे.